हाय फॅमिली, हाय बाबू. चल क्लासला उशीर होतोय. छत्री नाही दाखवली फ्रेंड्सला? तू दाखव जरा खोल खोल. वाव, किती मस्त आहे. ऐक ना, क्लासला चाललीस ना, एक काम कर. हे बघ, खाऊ आहे, एक खोल. किती किती मुलं आहेत शाळेमध्ये? त्या दिवशी ना प्रवीणा मॅम आल्या होत्या, त्यांनी खाऊ आणलं. घे, सगळ्यांसाठी घेऊन जा. किती? ध्रुवी, ओवी, अजून हा, श्रद्धा, विवांश, मायरा, टीचर, टीचरची मम्मा, बाबा, टीचरची मम्मा, मम्मा बाबा पण आहेत का? एक एक्स्ट्रा घेऊन जा. चल, ओके. आजी, हे तू ठेवून दे आणि हे सगळं तू ओवी पण दे हा सगळ्यांना. बॅगेत भरून नको ठेवू, सगळं परत नको घेऊन येऊ. परत नको घेऊन ऐक, कशाबद्दल आणलं ओवी? बोल, सांग. मी दीदी झाली म्हणून आणलं. तुम्हाला पार्टी माझ्याकडून दीदी झाल्याची. ऐक ना, आणि कोणाचं राहिलं असेल ना तर ध्रुवीला दोन दे. ध्रुवीला जास्त चॉकलेट नाही आवडत तिला. मग टीचरला दोन दे. बाय ओवी, लवकर पारते. असे क्या, चलो छकुली, छकुली, छकुली बाय. चला, आई सोडून येतो हा मी. बाय बाय ओवी, बाय बाय. ठीक आहे ना? खरोखर जाईल. थांब, मी आलो. बाबा आले, थांब. आणि ओवी क्लासवरून आलेली आहे. हा, काय दाखवतेस ओवी? आजी कुठलं गाणं? नको मला बंगला, मला गाडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. ते बघ, तुला बघ, तुला बघतात बघ, तुझा डान्स, तुझा डान्स बघतायत त्या. बाय पण भारी. कसं काय माहितीये? बाय पण भारी देवा. ओई, कसं बाय पण भारी देवा? आणि आमचे गावठी शेफ आज तयार आहेत. किती वर्षानंतर, महिन्यानंतर, वर्षानंतर कोणीतरी कमेंट केली होती गावठी शेफची. जर नवीन असतील तर माहिती नसेल तुम्हाला, हे आमचे शेफ गावठी शेफ म्हणून ओळखले जातात. तर आज किती वर्षानंतर, महिन्यानंतर शेफ काय बनवणार? एक दीड वर्ष लॉकडाऊन नंतर ना. लॉकडाऊन मध्ये खूप काय काय बनवलं आम्ही. आता पण म्हणा, चिकन पकोडा मी 2 किलो आणलं होते. किती आहे? इथं कमी वाटते. आता आईने मला अर्धा गायब केलं. आई अर्धा गायब केलं, काढून ठेवलं. तर आपण आता चिकन घेतलंय जवळपास. आता आईने अर्धा चिकन काढलंय त्यातलं. ठीक आहे, तर आपण जेवढं चिकन आहे ते आपण समाधान राहू. 1 किलो येते. पहिला आपण टाकूया आलं असून पेस्ट. काही चमचा म्हणा दादा. त्यात थोडं मस्त मिरची टाकू, थोडं स्पायसी करूया. त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे, चवीप्रमाणे. त्याच्यानंतर ही आपली मसाला, हा साधा मसाला, घरगुती मसाला. हां, ठीक आहे. खामकरचा मसाला. त्याच्यानंतर थोडं मस्त थोडंसं लिंबू पिळा इथे. अर्धा का एक लिंबू पिळा? एक अख्खा लिंबू पिळतो. तिखट पण लागलं तर कोणा टेन्शन नाही होतं. आता मस्तपैकी मिक्स करूया आपण. त्याला मसाला, मसाला मागच्या वेळी राधे पिक्चर बघत होतो तेव्हा केलं होतं पकवले लास्ट. नाही, ते आपण हे केलं. हा, चिकन पॉपकॉर्न केले दादा. अच्छा, पॉपकॉर्न, चिकन पॉपकॉर्न केले आपण. ते हड्डी थोडी पाहिजे थोडीशी. छकुलीला व्हिडिओ कॉल करून दाखवू. हा, या या, आपण काय काय करतोय. या या या, आता आपण हा मैदा टाकू थोडासा. ठीक आहे. कॉर्नफ्लॉवर काय
मक्याचं पीठ राईट ठीक आहे. शेजवान चटणी ती थोडी टाकायला पाहिजे का जास्त काय ग्रीन चिली सॉस थोडासा जास्त स्पायसी नको. त्याच्यानंतर रेड चिली सॉस घेऊ आपण अंदाजे त्याच्यानंतर हा थोडा सोया सॉस ठीक आहे अंदाजे. त्याच्यानंतर हे काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर आई पकड आणि हे अंड एक अंड. अच्छा एक अंड. अच्छा थांब 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 कल्याणीच्या जागी आई आहे असं आज असिस्टंट. ओ तेच मी म्हणतो माझी आई का उभी आहे. मी कलर टाकत ना कुठला कलर वगैरे काय नाही नाही हा. तुम्ही आमचे लॉकडाऊनचे व्हिडिओ बघितले ना तुम्हाला कळले गावठी शेफ का बोलतो त्याला. सगळे व्हिडिओ बघा ती स्पेशलिस्ट चायनीज साठी आहे. हे कसं हे स्टार्टर डिश आहे मला सांगतो दुपारची दाताळी संपली का गा रे बाबा. नाही जेवायला लागेल ना दाताळी बरोबर काय करणार तुला व्यवस्थित मिक्स झालेलं आता. आता आपण याला एक 10 मिनिटं ठेवून देऊ. तर 10 मिनिटं झाले आता. आता आपण चिकन थोडं फ्राय करू. थोडं फ्राय करायचं जास्त जास्त करू ना. चिकन पकोडे शिजत आहेत आमचे. पाणी आहे का तेल आहे रे. तेल आहे. किती असे 1.5 लिटर घेतलंय का आरामात. आई 1 लिटर तेल घेतलाय आज सांगते ना बघ ना कडे किती भरलंय. भाभी 2 गोष्टी ऐकू तुम्हाला. हो तेलावरून तुला पक्का ऐकवलं असतं तिने इतकं तेल घेतलंय म्हणून. खूप जास्त मोठे पीस आहेत. छोटे गाणे काय रे तू. अरे यार राहिलं मी जरा डोक्यात राहिलं कसं माझ्या. आता खूप महिन्याने झालं मी या लाईन मध्ये. एक एकाचे 2-2, 3-3 करायला पाहिजे. खूप मोठे पुढच्या सगळ्याच्या वाचून घडा माझे तसं असे करू. छकुलेलं जात आली का करूया आता. हा त्याला आता अजून तर वर्ष जाईल रे. आता आज नाईट शिफ्ट असेल. थोडा आता गॅस स्लो करतो आता म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल. स्लो गॅसवर मंद आगीवर. अच्छा प्रतीक हा याच्या पैकी कुठली आली. याच्यातली ही आली. दिस वन केस पाशी झाली. ही आली का. ही आली नाही केस अशी आली. ही बाई ही आहे. अरे सर्वात चांगल्या तीन गोष्ट घेतली म्हणजे केस घेऊन आली. केस भरपूर आहे पण गोविला पण आहे भरपूर केस. तसेच तिला पण अंगाला केस घेऊन केस असणारच ना मुलाला. नाही नाही एक असं काही ही नाही मिळत. हे हे आहे मला पण तीच वाटते. 2 नंबर ही आहे. भरपूर शिजवावं लागेल तुला प्रतीक. मिरच्या पण टाकल्या. हा मग आता फुल गावठी शेफ आहे. झालं प्रतीक पक्का लॉक यायचं. हा लॉक याय काय. आज उगीला जेवायला काय. गरमागरम भात. भात. अच्छा थांब मी याचं निघतंय. दोन्हीकडे काम चालू आहे. हा चिकन आणि रसा आहे म्हणून भात केला. नॉर्मली पोळीच असतात आमच्याकडे वाटते. तुझा मसाला चिपकला नाही रे. हो नाही मला वाटतं कॉन्फ्लोअर जास्त बोललं. अच्छा आणि कोणी गावठी शेफ बोलतोय म्हणून वाईट नका वाटून घेऊ. जे लॉकडाऊनमध्ये बघतात त्यांना माहिती आहे. त्यांनीच नाव दिलेलं आहे. सबस्क्रायबरने नाव दिलं त्याला गावठी शेफ. बरोबर ना. या या या. तुला वाईट वाटते. अजिबात नाही. अजिबात अजिबात नाही ना. गावठी शेफ आहे पण मी वाला आहे. अच्छा सर नेक्स्ट. आणि बघा दुपारचं कालवण तसंच शिल्लक राहिला कारण नाश्ता इतका हेवी झाला सकाळी ना कोणी जेवलाच नाही आज. मच्छी नको देऊ. करलीला खूप काटे असतात.
आज रस आवडेल तिला. गरम गरम जेवण आहे तिला रसात लागतो बाकी काही नाही. अच्छा पहिला तू टेस्ट करतोस हा. बघ कसं आहे पास जुरी चव आहे का. शिजलाय हो येव ना साफ शिजलाय दे आई ओवीला दे आता चला अप्रूव जा ओवीला दे तुझी पास मस्त पण अजून कडक होऊ दे. थोडस अजून कडक होऊ दे त्याचा जर गणित चुकलं खूप वर्षाने केलं ना महिन्यांनी हो त्याच्यामध्ये जरा बघा चिकटत नाही त्याला मसाला. नाही आता पुढच्या वेळी मी कॉर्नफ्लोअर एकदम कमी टाकून देईल मैदा कॉर्नफ्लोअरमुळे झालं का. हा अजून कमी पाहिजे असं. हा ओई कसं वाटलं शिजले का जास्त. गणेश खतम तू बचायच नाही आई सांगतो भरपूर उरले बघ संपलं बघ. आणि रात्रीचे 2:15 वाजले आहेत आणि बघा आमचे आलेले आहेत वारीहून घरी. सफारी की सवारी आली वारीहून घरी. वा आणि आम्ही आता सगळे झाले आहोत लई भारी. सुनील कसं वाटतंय मजा येते. हे बघा किती सारं सामान पण आलेलं आहे सगळं आपण बघू नंतर. आता सगळे झोपेमध्ये आहेत. चला तू जा आता घरी आणि ड्रायव्हर होऊन जे रिक्षेमध्ये सुरू चालला आता घरी डायरेक्ट मिळेल तुला घरपर्यंत. चला चांगलं आहे चल उद्या झोप मस्त आरामात परवा भेटूया ठीक आहे. रेस्ट घे उद्या रेस्ट. चला आता आपण उद्या सकाळीच भेटूया. दिसू लागलं देवा तुझ्या नामाचं चल आपण उद्या भेटूया. चल गुड नाईट. गुड नाईट. नुसतं हसतंय. शुभ सकाळ मंडळी. शुभ सकाळ छकोली. शुभ सकाळ. शुभ सकाळ माझी माऊली. काय माऊली हसतंय मग कस उमा ते माझ्या छकुला येते. ए माऊली माऊली बोलत हसते लगेच. 5 दिवसांनी दिसली ना तिला मोठी मम्मा. नाही मी करायची मध्ये मध्ये कॉल. अच्छा व्हिडिओ कॉल केला. रात्री 3 वाजता आणि तिकडे पण केला ना मंदिराच्या बाहेर पोहोचले ना मग जर तुम्हा दोघांना व्हिडिओ कॉल केला तर तिला पण केलेला. आता अख्खे डोळे उघडले. तुझा आवाज ओळखते वाटतं. बरोबर बरोबर. आणि हाक मारले का ते हसलंच पाहिजे. तिनेच ते पाठवलेलं सगळं प्लान करून मम्माला. हा बरोबर. तिने सांगते काय बघा बरोबर आधी आली तिचे कसं हसते. हा बरोबर 12 दिवस झाले त्याचं पाळण्याचं करून घेतला. दुसऱ्या दिवशी मम्माचा कार्यक्रम करून घेतला आणि सोमवारी मम्माला रवाना पण केला वारीला. हा वारीला माऊली आहे ना माऊली. आता उशीर झाली असती तर कदाचित मी वारीला गेलेच नसते. काही संबंधच नव्हता ना आपला. मसाला करपला मसाला करपला वारीला मी केलेच नसते. पण सगळं कसं बघा विठ्ठलाने सगळं घडवून आणलं आणि या माऊलीने पण घडवून आणलं. या माऊलीने पण सगळं घडवून आणलं. म्हणजे जेवढे मी धन्यवाद बोले ना देवाला तेवढे आज कमी आहेत. मला असं ध्यानी मनी पण नव्हतं की माझं इतकं सुंदर दर्शन घडेल. इतकं सुंदर दर्शन घडलं. काय खूप सुंदर दर्शन घडलं. आणि मी असं सांगेन की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी वारीला जावं. एकदा तरी जावं वारीला. कारण की हा जो अनुभव आहे ना तो खूप वेगळा आहे. अतिशय वेगळा. चकोलीला बाय केलेला आहे. आणि आई फोटो कुठला आहे का तुझ्या ह्याच्यात. ही माझी मोठी माऊली. ही माझी मोठी माऊली. कसं दिसतंय बघ ना गोलगोल. तिला असं बनवलं होतं. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी माऊली. ज्ञानेश्वरी माऊली बनवलं आणि दुसऱ्याच दिवशी तिचं ड्रायव्हर करायचं होतं. म्हणून ते आदल्या दिवशी घाईत सगळं बोलवलं. हा माझा रुमाल होता रेडवाला. ओढणी होती ती तशी गुंडाळली वगैरे स्मरणिका लावली आणि बसवलेला. आणि ड्रायव्हर सला दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो होतो मी आणि आई. बरोबर. ती पण एक अनुभव आठवण आहे. हो हो बरोबर. बाकी तुझा वारीतला अनुभव कसा होता. माझा वारीतला अनुभव अतिशय उत्तमाचा होता. आणि मी असं सगळ्यांना सांगेन की आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावी.
तो अनुभव अनुभवण्यासाठी म्हणजे आपण टीव्ही मध्ये बघतो, व्हिडिओ बघतोय, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम, हे सगळं बघतोय आपण, पण तरी आपण तिथे असणं आणि तो अनुभव अनुभवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे फक्त तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील आणि तो असं धुमधुमणारी ती पूर्ण पंढरी, तो आवाज, टाळ, मृदुंग, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली, माऊली गोविंद बोला, गोपाळ बोला, कृष्ण बोला, ही जी नावं आहेत ना, हे जे आवाज असा पूर्ण हा जो धुमधुमतो ना आणि कानामध्ये जे पडतात ना हे शब्द, तेव्हा एक वेगळी एनर्जी आपल्या बॉडीमध्ये येते. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये एवढी चालले नव्हते किंवा असं कुठेही राहणं वगैरे असं माझं कधी घडलंच नव्हतं. पण असं पहिल्यांदा झालं होतं की मी जातानाही पूर्ण जागी होऊन गेली होती गाडीमध्ये, येतानाही पूर्ण जागी आली आणि एक वेगळी एनर्जी होती, एक वेगळी हुरहुर होती की मी पंढरपूरला जाते काय आहे, मला काय बघायचं, म्हणजे काहीच सोय नव्हती. पण माऊलीने माझी इतकी सुंदर सोय केली ना की तुम्हाला काय सांगावं. मी तर जेवढं बोलेन तेवढं कमी आहे आज माझ्यासारखंच आहे ना सगळं, ऐकतच राहू असं वाटते. नाही बायचे म्हटलं मंगळवारी जरा कांटोतून येशील का? हो येईन ना. जाऊन या तुम्ही, कांटोतून या तिथे. 21 दिवस होतात ना, 21 म्हणजे 21 पलटतात, 21 दिवसात ते. आज 20 दिवसाचं झाले ना, 12 तारीख आणि आज 1 तारीख, बरोबर 20 दिवस झाले आज बाबूला. 21 दिवसात कांटो असतात आणि सुरुवातीचे काही दिवस तिला वाटायचं की मी पोटातच आहे असं शांत होती, पण आता तिने रंग दाखवायला सुरुवात केली. तिला आता कळलं की मी आता ह्या दुसऱ्या जगात आलेली आहे आणि ही लोक माझ्यासाठी फक्त आहेत, फक्त माझ्यासाठी. त्याच्यात मोबाईल मध्ये बोलते तिला, माऊली 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 करते, ही 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 चालू आहे. 20 दिवसाची पोरी आहे फक्त, खरं नाही तुम्हाला वाटणार. हो ना, कल्याणी बोलते ताई आवाज आला का, बरोबर डोळे उघडते आणि बघत बसते कुठून आवाज येतो हिचा, ही आली का. पण 5 दिवस आज नव्हती रंजिता, पण आता या घरात अजिबात आवाज नव्हता, अजिबात म्हणजे अजिबात आवाज नव्हता. असं वाटत होतं की घरात कोणी आहे की नाही. हा ओवी फक्त 1 तास घरात येते, 4 ते 5 घरात असते, पुन्हा येते 7:30-8 वाजता, आली का लगेच जेवली का झोपते. त्याच्यामुळे घरामध्ये इतकी शांतता होती असं वाटतच नव्हतं, पण आता ही आली ना असं जाणवते की कोणतरी आहे घरामध्ये. हे 4 दिवस माझ्या आयुष्यभर मला हे पुरणारे आहेत. मला माहिती नाही मी पुढच्या वारीला जाऊ शकेन नाही जाऊ शकेन, बोलवलं असेल तर मी नक्कीच जाणार. शेवटी तो घेऊन जाणाराही तोच आहे. मी कितीही प्रयत्न केले ना, माझ्याकडे किती 4 गाडी घोड्या असल्या ना, तरी मी जाऊ शकत नाही. पण जर माऊलीला वाटते का हिने यावं इथे, तर ते मला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे काय नसलं ना तरी मला ते घेऊन जातील बघा. पण हे जे मला क्षण मिळाले ना 4 दिवसाचे, ते मला आयुष्यभर पुरणारे आहेत. तुझा अनुभव कसा होता, म्हणजे लाईक तू कोणाला भेटत होतीस किंवा हॉटेलमध्ये जेवायला जात होतीस किंवा लोकांची रिएक्शन कशी होती त्यावेळेला? म्हणजे रंजिता सोड, तुला ओळखणारे सगळेच असतील, पूर्ण वारीमध्ये सगळे ओळखत असतील, पण ऍज अ वारकरी म्हणून तू जेव्हा जातेस तेव्हा अनुभव कसा होता? मला रंजिताचा अनुभव नको, वारकरी म्हणून रंजिता गेली ना तिचा अनुभव कसा होता? वारकरी म्हणून रंजिता जेव्हा गेली, सुरुवातीला जेव्हा आम्ही ना बाईकने फिरत होतो, म्हणजे बाईकला हॉर्न होता, तर आम्ही माऊली माऊली बोलून असं रस्त्या मागत होतो आणि काही एक मी पाहिले की लहान मुलं, 4-4 वर्षाची लहान मुलं अभंग बोलतायत, श्लोक बोलतायत, पसायदान बोलतायत आणि इतकं सुंदर त्यांचं बोलणं, बोबडे बोल, ते असे अंगावरती ना शहारे आणणारे होते. मी त्याला देवा समर्था काय पाहिजे आयुष्यामध्ये, आपणही आपल्या मुलांना ना हे शिक्षण देणं गरजेचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. हे आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते खूप महत्त्वाचं आहे, जे आपण आपल्या मुलांना देणं खूप गरजेचं आहे, जिथे आता आपला हा विसर पडतोय. तर मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन एक गोष्ट हात जोडून की आपल्या मुलांना या हे जे आहेत आध्यात्मिक ज्ञान ह्याची देखील सवय लावा. थोडे थोडे का होईना त्यांना श्लोक शिकवा. आपण एखाद्या धर्माबद्दल बोलण्यापेक्षा आपण स्वतःच्या धर्माबद्दल आपण आपली पूर्ण माहिती पोचवणं ही खूप गरजेची आहे. तिकडे 80 वर्षाचे, 85 वर्षाचे, 90 वर्षाचे वयोवृद्ध येतात आणि त्यांच्यामध्ये जी एक वेगळी एनर्जी असते, काय धावतात, बाप रे. मी म्हटलं अरे बाप रे केवढी एनर्जी आहे. आणि जेव्हा मी त्यांना विचारायची तुम्हाला भीती नाही वाटत, म्हणजे कुठेही झोपतात काही करतात, मला भीती कसली वाटायची, माऊली आहे ना सांभाळायला, एवढं 21 दिवस चालत येतो आणि काय नाही होतं आम्हाला वारीला, तर आता काय वाटायचंय. आणि एक गोष्ट विचार करा, ह्या वारीच्या दिवसांमध्ये पंढरपुरात पाऊसही पडत नाही का, तर वारकरींची गैरसोय होईल. मी पण ऐकलंय रस्त्यावरती वारीमध्ये पाऊस पडतच नाही, वारकरी शेतात झोपतात, बाहेर झोपतात, खाली झोपतात आणि एवढी गाढ झोप लागते. मी हे नाही म्हणत त्यांची गैरसोय होते, गैरसोय नाहीये, ही गैरसोय नाहीये. आज बंगल्यात राहणारा माणूस पण जिथे जागा भेटेल तिथे झोपतो, लादीवर झोपतो, कशावरती झोपतो, त्याला गाढ झोप लागते. वारीला शक्य नाही झालं तरी मग आम्ही छकुलीला घेऊन नक्की जाऊया वारीला, पूर्ण 7 जण आपण, 7 आहोत ना सध्या, 7 जण सगळे मिळून जाऊया.
पंढरपूर आणि गणपतीपुळे हे दोन ठिकाणं आपल्याला जायचंच आहे. थोडं चकोली जरा थोडीशी मोठी झाली ना तर आपण नक्की जाऊया. आताची जी पिढी आहे म्हणजे माझ्या वयाची म्हणजे 21 ते 40 वयातली जी पिढी आहे ती आपली पिढी कशी मजा मस्ती ह्या सगळ्या गोष्टीमधली पिढी आहे. पण मी तिथे जाऊन बघितलं तर आपल्या वयाची पण जी आहे म्हणजे काय कीर्तन करतात आणि त्यांच्यामध्ये काय तो जोश असतो म्हणजे नाचावं पण त्या त्या ह्याच्यामध्ये म्हणजे वारीमध्ये जेव्हा जाऊन नाचतो आपण म्हणजे माऊलीचं नाव घेऊन जेव्हा नाचतो की जे एनर्जी बॉडीमध्ये येत जाते बाहेर नाचलो तर एनर्जी जाते इथे नाचलो की एनर्जी अजून वाढते अजून वाढते. रिंगण पाहायला जाताना एवढे 8-9 किलोमीटर मी चालले पायाला खूप क्रॅम्प येत होते रिंगण बघून आल्यानंतर तिथे नाचून येताना ती माझे 8 किलोमीटर कधी संपले कळालंच नाही मला. मी बोलले अरे मी एवढं चालले मला स्वतःला विश्वास नाही होत आहे एवढे दिवसभर उपाश तहान भूक मला खरं तर थोडासा म्हणजे असं वाताचा वगैरे त्रास आहे पण मला कसलेच त्रास मला पित्ताचा त्रास आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण मला गेल्या 3-4 दिवसांमध्ये तो त्रासही नाही झाला. मला खूप टेन्शन होतं सगळ्या मेडिसिन घेऊन गेली सगळं घेऊन गेली पण लिटल ड्रोन माझं एकही दिवस डोकं नाही दुखलं. वाव बोल आता ह्याच्यापेक्षा काय जास्त पाहिजे. माझी झोप अपूर्ण झाली की मला डोकं दुखतं 3-3 तासाची झोप मिळायची 2-3 तासाची अशी झोप मिळायची पण मला एकही दिवस डोकं नाही दुखलं की अंग नाही दुखलं की पाय नाही दुखले फक्त पहिल्या दिवशी थोडंसं जाणवलं त्याच्यानंतर मला काही म्हणजे काहीच त्रास नाही झाला. चला आता हिचं जे हिने सांगितलंय त्यामुळे मला उत्सुकता आहे की मी कधी ते व्हिडिओ एडिट करून बनवतो आणि तुमच्या समोर आणतो. तुम्हाला उत्सुकता असेल तर नक्की बघा वारीचे व्हिडिओ मिस नका करू. जेवढं बोलेन तेवढं कमी आहे खरंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्यात. खूप खूप धन्यवाद. चला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. भेटूया उद्या सकाळी 9 वाजता वारीचा व्हिडिओ नाही येणार परवापासून वारीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझ्या मैत्रिणीला थँक हा जयश्री जिच्या घरी मी थांबली होती तुम्हाला वारीच्या व्हिडिओत बघायला मिळेलच. चला बाय 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 मंडळी.